Good morning, dear students. Heartly warm welcome to all of you on SM Academy, online teaching learning platform of learning language and literature. Dear students, you know our college has regularly conducting offline classes since more than a month from since twenty October, this October person. साधारणतः महाविद्यालय ऑफलाईन पद्धतीने आपली नियमितपणे सुरू झालेत बिफोर दॅट त्याच्या अगोदर वी वी कंडक्टिंग ऑनलाईन क्लासेस आपण ऑनलाईन क्लासेस घेतो पण जरी वीस ऑक्टोंबरपासून क्लासेस सुरू झालेले असले तरी इन महाराष्ट्र द स्ट्राइक ऑफ स्टेट ट्रान्सपोर्ट एम्प्लॉईज इज गोइंग ऑन अँड देअर फॉर मेनी स्टुडंट्स आर नॉट ॲबेल्ड टू अटेंड द क्लासेस ऑन अ रेग्युलर बेसिस अँड फॉर धोस स्टुडंट्स ऑन द डायरेक्शन्स ऑफ नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आपल्या विद्यापीठाने आणि शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे प्रमाणे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोघं पद्धतीने टीचिंग सुरू केलेलं आहे आणि ऑफलाईन तर वर्गात सुरूच आहे पण ऑनलाईनचा भाग म्हणून मी एस एम अकॅडमी ह्या इंग्लिश यूट्यूब चॅनलवर आपला टी वाय बी एस ई थ्री ए, ए, ए म्हणजे जुना एस थ्री द स्टडी ऑफ ट्वेंटीन सेंचुरी इंग्लिश लिटरेचर मॉडर्न इंग्लिश लिटरेचर या पेपरचा सगळा सिलेबस रेग्युलरली आप आपण पूर्ण करत आहोत त्याचा भाग म्हणून इन पोएट्री सेक्शन टुडे वी आर गोइंग टू स्टडी द पोयम बाय विल्यम हेनरी डेव्हिस डब्ल्यू एच डेव्हिस यांची द किंगफिशर नावाची कविता आज आपण अभ्यासणार आहोत डब्ल्यू एच डेविस इज अ व्हेरी फेमस मॉडर्न इंग्लिश पोएट he is also called as a nature poet lover of nature his most of the poetry depicts the countryside of england and some uh, natural elements we find the elements of nature different elements of nature we find in the poetry of wh davis in the present poem he has portrayed a uh, one bird किंग फिशर किंग फिशर इज अ नेम ऑफ बर्ड एका पक्षाचं नाव है ही दॅट बर्ड इज अ वेरी स्मॉल इन साईज बट व्हेरी व्हेरी ब्युटिफुल इन कलर पण त्याच्या ही हैज अ व्हेरी कलरफुल फिदर्स त्याची फिदर्स म्हणजे पंख त्याचे जे पंख ना द बॉडी ऑफ द किंग फिशर इज अबंडंट विथ डिफरंट टाईप ऑफ कलर्स अनेक रंगांनी ती परिपूर्ण असते सो दे फोर धीस बर्ड लुक्स व्हेरी चार्मिंग अट्रॅक्टिव्ह ब्युटिफुल अँड एवर लुकिंग असा दिसत असतो तर त्या पक्षाला डोळ्यासमोर ठेवून uh, त्या पक्षाचं वर्णन करणारी ही कविता लिहिलेली असली बट द अंडरलाईंग टोन अँड मिनिंग ऑफ द पोयम इज समथिंग डिफरंट the underlying tone and meaning of the poem is that although one possesses potential ability, natural gift, but it is not sufficient. if anybody wants an attention of the world towards him or her, then she or he has to show his or her own skill to the world. until and unless your skill, you show your skill to the world, the world will not know. who are यू what आर your क्वालिटीज what आर your guts वा हाऊ डू यू डिझर हे लक्षात येत नाही म्हणून आपण आपल्यामध्ये असलेली पोटेन्शियल ॲबिलिटी जगाला दाखवली पाहिजे अशा पद्धतीची कविता आहे आणि त्याच्या अजून एक दुसऱ्या टोनमध्ये कवी किंगफिशरची स्तुती तर करतो ही प्रेझेस द बर्ड किंगफिशर बट अलॉग विथ दॅट

वी हॅव अ टेक्स्ट ऑन युअर स्क्रीन तुमच्या स्क्रीनवर टेक्स्ट आहे त्या अनुषंगाने आपण ही कविता लाईन बाय लाईन शिकूया जस्ट सी इट वॉज द रेनबो गिव्ह थी बर्थ आता थी म्हणजे तुला वॉट डज द पोएट सेज इन फर्स्ट लाईन इन द व्हेरी फर्स्ट लाईन द पोएट सेज दॅट इट इज द रेनबो

द किंग फिशर इज ऑल्सो फुल ऑफ हॅज ऑल्सो फुल ऑफ कलर्स हीज बॉडी हीज फिदर्स ऑन हीज फिदर्स वी फाईंड डिफरंट टाईप ऑफ कलर्स म्हणून जसं इंद्रधनुष्य रंगीबिरंगी तसा तूपन रंगी बिरंगी आहे यू इज अल्सो अबेंडेट विथ डिफरंट टाईप ऑफ कलर्स ऑन युअर बॉडी देअर फॉर द पोएट थिंग्स दॅट इट इज द रेनबो गेव्ह यू बर्थ म्हणजे रेनबोज तुझी आई असली पाहिजे असं मानलं जात असं तो मानतो लेफ्ट थी ऑल जसं रेनबोमध्ये अनेक कलर असतात तसं इथे तुझ्यावर लेफ्ट थी म्हणजे यू ऑल हर लवली ह्यूज ह्यूज म्हणजे रंगीबेरंगी कलर अनेक रंगीबेरंगी कलर लाईक अ रेनबो हॅज लेफ्ट ऑन युअर बॉडी ऑन युअर फिदर्स तुझ्या पंखांवरती तुझ्या शरीरावरती रेनबोप्रमाणे खूप खूप सारे रंग एकवटले आहेत द नेक्स्ट लाइन इज सैज अँड ॲस हर मदर्स नेम वॉच टीयर्स नऊ व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस लाइन यू नो वेन डज रेनबो इज मेड केव्हा रेनबो तयार होतं जनरली रेनबो इज मेड व्हेन देर इज सन

ड्रॉप्स ऑफ वॉटर पाण्याच्या ड्रॉपने रेनबो बनतं आणि रेन पोएट इन द व्हेरी फर्स्ट लाईन कॉल्स रेनबो ॲज अ क्रिएटर बर्थ गिवर ऑफ किंगफिशर किंगफिशरचे जन्मदाता आई वडील निर्माते म्हणून कवी पहिल्या लाईनमध्ये इंद्रधनुष्याला बोलवतो अँड ॲज द रेनबो इज मेड ऑफ वॉटर्स द पोएट कॉल्स सीट ॲज द मदर्स नेम वॉज टीयर्स दोज ड्रॉप्स ऑफ वॉटर्स आर कम्पेर्ड विथ टीयर्स टीयर्स म्हणजे असो सो देअर फॉर सो रन्स इट इन माय ब्लड टू चूज ॲज the rainbow is made of tears drops of waters and uh, rainbow is the creator of the kingfisher therefore naturally those colors those colorful droplets that waters runs in your bloods also it is your uh, birth uh, dna तो तुझ्या ड्र कलर डॉफलेट्स जे आहेत इट इज युअर बर्थ डी एन ए असं त्याला म्हणायचं आहे नंतर कवी म्हणतो हा कुठे राहतो फॉर हॉर्न्स द लोनली पूल्स हॉन्ट म्हणजे भटकणेपणी तर द पोएट्स एज दॅट किंग फिशर लिव्ह इन लोनली पूल्स पूल्स म्हणजे तलाव सरोवर पाण्याचं त्या ठिकाणी एकांत पद्धतीने ही प्रिफर्स

म्हणजे मग ते पूल असेल लेक असेल त्याच्या काठावरची जी झाडं आहेत त्याला ती पाण्याची झाडं व्हीपची उपमा कवी देतो तो अशा पाण्याच्या पाण्याच्या काठावर असणाऱ्या झाडावरती किंगफिशर राहत असतो सो इन इन फर्स्ट लाईन्स आय थिंक दॅट इन फर्स्ट सिक्स लाईन्स द पोएट सेज अबाऊट किंगफिशर द पोएट पोर्ट्रेट्स द फिजिकल ब्युटी द आउटर ब्युटी आउटवर्ड ब्युटी ॲपॅरंट ब्युटी ऑफ किंगफिशर आता तो ह्या विविध प्रकारच्या कलर्समुळे ह्या सौंदर्यामुळे तो अत्यंत सुंदर दिसतो पण तो राहतो कुठे ही दॅट दॅट इट लिव्ज लोनली इन द फॉरेस्ट इन द जंगल

तुझ्या ब्युटी तुझ्यापे म्हणजे यू आर द मोस्ट ब्युटिफुल तुझ्यापेक्षा कमी ब्युटी असणारे लोकांची जगात चर्चा आहे तू त्यांच्या एवढा ब्युटिफुल आहेस पण तुझ्या गुणांचं दर्शन जगाला झालेलं नाही युअर पोटेन्शियल ॲबिलिटी इज नॉट नोन टू द वर्ल्ड म्हणून नेक्स्ट लाईनमध्ये म्हणतो कवी गो यू जा तू अँड विथ सच ग्लोरियस यूस ह्या वैभवशाली रंगांच्या सोबत तू जा कुठे जा लिव्ह विथ प्राऊड पिकॉक्स पिकॉक म्हणजे मोर इन ग्रीन पार्क पार्क म्हणजे मैदान होतो खरा अर्थ पण इथे म्हणजे हिरवेगार मैदानं शहरामध्ये जिथं आहेत जिथे पिकॉक राहतो अँड द पिकॉक कन्सिडर ॲज द मोस्ट ब्युटिफुल ॲनिमल ब्युटिफुल बर्ड तो स्वतःला अत्यंत मोठा ब्युटिफुल बर्ड समजतो पीपल अल्सो आर मॅड आफ्टर पिकॉक बिकॉज ऑफ इट्स ब्युटी पण kuzur gelas, Madhe gelas, and if the people came to know your beauty, if they see your beauty, your glory, then they will forget peacock. they will not feel proud on peacock, but they will feel proud on you. but when this is possible, when you goes in the society, when you goes to the people, so, the underlying meaning and tone of these lines is that if you possess <coughs> some potential ability, quality, then don't keep it only for you. Show it to the world. Then people will come to know. Then the world will come to know your beauty, your quality. And then people will praise you. Then people will follow you. म्हणून शो इट टू द वर्ल्ड ऑन लॉन्स ए स्मूथ ॲज शायनिंग ग्लास ही दॅट डोंट गो टू ग्रीन पार्क्स अल्सो दोज आर ओपन टू ऑल बट गो टू सम इंडिव्हिजल लॉन्स अल्सो लॉन्स ऑफ रिच लॉन म्हणजे माहिती का तुम्हाला गवती मैदान ते बनवत नाही का तशा पद्धतीने गो टू द लॉन्स ऑफ शायनिंग ग्लास असं लॉन इट दॅट लुक्स लाईक अ शायनिंग ग्लास शायनिंग ग्लासप्रमाणे दिसतं अशा लॉनवर पण तू जा आता असं प्रिझर्व्ह केलेलं लॉन कुणाचं असतं इट इज ऑफ अरिस्टोक्रॅट पीपल इट इज ऑफ रिच पीपल तर त्या लॉनवर तू जा आणि लेट एवरी फिदर शो इट्स मार्क्स ऑन एवरी फिदर ऑफ किंग फिशर धेर इज अ कलरफुल मार्क मार्क म्हणजे निशानी हां एव्हरी फिदर पजेस डिफरंट टाइप ऑफ कलर सम पजेस रेड ब्लू ब्लैक ग्रीन ऑल टाइप ऑफ कलर्स आर देअर ऑन युअर फेदर्स सो शो दॅट दोस फिदर्स दोस फिदर मीन्स इट मिन्स दॅट शो युअर्स डिफरंट क्वालिटीज टू द वर्ल्ड आणि तिथे जाऊन काय कर नुसतं उभा नको राहू गेट थी ऑन बोस बोस म्हणजे ब्रँचेस ऑफ द ट्री फांद्या झाडाच्या फांद्या अँड क्लॅप थाय विंग्स आणि झाडां तुझ्या त्या यांची फडफड कर क्लॅप म्हणजे वाजवणे नाही टाळ्या वाजवणे नाही क्लॅप थाय विंग्स देन यू मस्ट फ्लॅटर रिवर विंग्स तुझ्या पंखांची फडफड कर देन पीपल विलकम टू नो यू इट धिस अल्सो मीन्स दॅट इफ यू आर लिविंग इन विलेज इन सम ट्रायबल विलेज some outward or in remote places and if do you possess any good qualities potential abilities show it to the world it is your duty to show your qualities to the world then people will run after you otherwise people will discard you people may discard you because they don't know what type of man you are what qualities you have so comparing with that one the poet by king fisher suggests that it's if we have some different qualities then it's our duty it show it to the world so therefore he says to king fisher go to the lawns of the rich people go to the lawns of the aristocrat people and flatter your wings it means that if you go to lawn and sit over there will people notice you no people will not notice you it's your duty टू कम इन द आय बिफोर द आईज ऑफ पीपल म्हणून तो म्हणतो क्लॅपथाय विंग्स कुणापुढे बिफोर द विंडो ऑफ प्राऊड किंग्स प्राऊड किंग्स मीन्स दोज ॲरिस्टोक्रॅट पीपल दोज रिच पीपल त्यांच्यासमोर जाऊन किंवा जो खरा पारखी आहे ज्याच्यासमोर तुझ्या गुणवत्तेची गरज आहे अशा लोकांसमोर जाऊन बिफोर द त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांच्या दारासमोर जाऊन त्यांच्या खिडकीसमोर जाऊन शो युअर क्वालिटीज टू द वर्ल्ड आता दुसऱ्या ओळीमध्ये असं सांगितल्यानंतर इन द लास्ट तांजा सडनली द पोएट चेंजेस इट्स ओपिन हीज ओपिनियन तो आपलं मत बदलतो आणि नंतर तो विचारतो इज इट राईट ॲक्च्युली ही इज व्हेरी सॅटिस्फाईड लिव्हिंग अलोन इन द पूल इन द जंगल अँड आय एम सजेस्टिंग टू गो हिम इन टू द सिटीज बिफो अमॉंग द पीपल बिफोर द पीपल हे बरोबर आहे का मग शेवटी ही इज कन्फ्यूज आणि नाही 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 मला वाटतं काही गरज नाही तू जिथे आहे तिथे आनंदी राहा कुठे अलोन इन द जंगल बिकॉज इन दॅट अलोन इन द वूड नियर द लेक नियर द ट्रीज यू गेट कामनेस कामनेस ऑफ माइंड अँड इट इज द कामनेस ऑफ माइंड इज पीस इज व्हेरी इसेन्शियल फॉर द ह्युमन बीईंग

यू आर ब्युटिफुल यू आर गुड लुकिंग बट यू डू नॉट यू डोंट हॅव अ प्राऊड ऑफ युअर ब्युटी ॲम्बिशियस माइंड ॲम्बिशियस म्हणजे महत्त्वाकांक्षी किंवा तुला असं महत्त्वाकांक्षी पण म्हणाय वाटत नाही की आय मज बी कॉल ॲज द किंग ऑफ द वर्ल्ड द मोस्ट ब्युटिफुल बर्ड असं काही तुझं महत्त्वाकांक्षा पण नाही आहे आय अल्सो लव अ क्वाईट प्लेस नाव द पोएट कम्पेअर्स हिमसेल्फ विथ द किंग फिशर ही सेज दॅट ॲट द किंग फिशर लव्ज अँड लाईक द क्वाईट प्लेस काम प्लेस ज्या पद्धतीने किंग फिशरला शांत जागा आवडते तसं तो सांगतो आय अल्सो लाईक अ क्वाईट प्लेस दॅट्स ग्रीन हिरविगार असं कुठेतरी जंगलामध्ये जसं तुला आवडतं ना किंगफिशर तसं मला पण आवडतं असं कमी म्हणतो बिकॉज अवे फ्रॉम ऑल मॅन काइंड

in most of the cities in metropolitan cities on every saturday and sunday people are attending weekend nobody like to live uh, in uh, metropolitan cities on saturday and sunday uh, they have some second homes on different uh, uh, cool places and they goes there for in the company of peace a lonely pool and later tree तेच एकटं तळं त्या तळ्याच्या काठीचं झाड तिथं असलेली निरव शांतता धॅट्स द रिअल ब्युटी ऑफ लाईफ

कारण माणसाला बिसाइड्स मनी पैशांच्या सोबत जर ही ही नीड्स पीस ऑफ माइंड मानसिक शांततेची गरज आहे अँड यू आर गेटिंग इट इन यू वूड इन द ट्री नियर द पूल सो देर इज नो नीड ऑफ एनी नेम अँड फेम टू यू तुला नाव प्रसिद्धीची गरज नाही काही जाऊ नको तिथं जंगलात राहा मला पण तसं वाटतं सो so हिअर द पोएट इज क्रिटिसाइजिंग uh, <coughs> the um, futility of uh, city life of aristocratic life of mankind and the essence requirement importance of nature in the life of human being so dear friends in this way the poem is very short and very meaningful i have tried to explain all the details meaning to you uh, line by line thank you for watching the sm academy youtube channel

ग्रुपवर पोस्ट होतात ते तुम्हाला लवकर मिळावे वेळेवर पोचावे नोट्स होतात एम सी क्यू पोचतात मॉक टेस्टसुद्धा टाकल्या जातात ते तुम्हाला लवकर कळावं म्हणून रिक्वेस्ट करतो प्लीज सबस्क्राईब द चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा प्रोफेशनल हेतूने नाही व्यावसायिक हेतूने नाही तर तुम्हाला ते लवकर कळावं की मी काय टाकला असं म्हणून म्हणून इट इज रिक्वेस्टेड दॅट एफ वाय कंपल्सरी एस वाय टी वाय कंपल्सरी एस वाय इंग्लिश स्पेशल टी वाय इंग्लिश स्पेशल एफ वाय बी एस सी इंग्लिश आय स्टुडंटला रिक्वेस्ट करतो की त्यांचे सगळे व्हिडिओज मी आणि नोट्स मटेरियल क्वेश्चन्स ग्रुपवर टाकत राहील म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा यू विल गेट नोटिफिकेशन ॲट फर्स्ट अँड यू विल नॉट मिस एनी व्हिडिओ थँक्यू Thank you for watching SM Academy YouTube channel. Thank you, friends.